तर हाय गाइस, तर तुमचं आपल्या व्लॉग मध्ये स्वागत आहे पुन्हा एकदा। तर आजचा आपला व्लॉग असा असणार आहे की आज आम्ही चाललोय किल्ल्यावर, अजून मंदिर सगळीकडे जाणार आहे। तर हा व्लॉग तुम्ही बघत राहा पूर्ण एंड पर्यंत। तर आज आमच्या सोबत दादा आहे, हे जरा तयारी करतोय। आणि हा एक आहे हर्षद, हर्षद हे इधर लक्ष नाही, हा हर्षद आहे। आणि खाली तुम्हाला दाखवतो, खाली आमच्यासोबत मम्मी आणि सारंग आहे। आता आमची तयारी झाली, तर आता आम्ही निघतोय जायला। दुपारचं 11 वाजता निघतो आम्ही, चला गाइस आपण पुढे भेटू। तर गाइस आता आम्ही निघालोय, आता ही लोक इथं तयारी करतात, ही बसलेत, ही आमचे व्हिडिओ बघतात, ही मम्मी इथे। आणि आज जरा आज जेवण बिवण चालू आहे, आई आली आणि आई जेवण बनवते। तर आता आपण इथं पोहोचलोय, तुम्ही बघू शकता, तर घरापासून 5-10 मिनिटावर जा किल्ला। आम्ही इथं 4-5 वर्षापूर्वी आलो, ते नंतर आता आलोय हवाले इथं हिरोईन किल्ल्यातील गणपती सगळे आले। मूर्ती आहे ना उजव्या सोंडेची, ही मूर्ती क्वचितच कुठेतरी बघायला भेटते। ही तर उजव्या सोंडेची बघा, तर तुम्ही बघत असाल की गणपतीची म्हणजे सोंड असते ती या लेफ्ट साईडला असते ना, तर इथं ती राईट साईडला आहे। तर जास्त तर कुठे बघायला भेटत नाही मूर्ती, इथंच ती मूर्ती आहे। आता या किल्ल्यात आपण फिरणार आहोत, बघा चला सगळे बसलेत। तर किल्ल्याचा हे बघा, ही चिंच काढायला आली ती, आली ती चिंच लय लागले त्या झाडाला। सगळी चिंच काढायला आले, इथं काय सगळी चिंच तोडायला लागले। खराब नका काढू, खालचे नको उचलू। चिंच काढत होतो, चिंचाला मी नेम लावला आणि एक चिंच भेटला मला। एक चिंच घे, एक चिंच काढला मी, चांगला आहे तो पण, चांगला आहे। तुम्ही आता मित्रांनो इथं आलोय आम्ही, ते सगळं तुटलंय। आता काय आम्ही तर वरती चाललोय, इथून पुढून आलेलो ना, चढा बाबा कोणतरी पहिले। रस्ता बघा सगळी कशी उतरते हळूहळू, पण हळूहळू उतरतो।
तर हवा मस्त लागते, हवा एकदम उतरताना सारंग उतरलं पाहिजे आम्ही आलो इथं. इथं आम्ही ना लहानपणापूर्वी फोटो काढलेला इथं पारंब्याला लटकून तुम्हाला दाखवायला लागतं. ह्याचा आम्ही लहान होतो सगळे, हे आम्ही सारंग हर्षद दादा हे लोक येतात पाठी मस्त मंदिर बंद आहे. काहीवर चालले असं लटकट लटकट नाही जमत आता, हवा लागते. आता कसं आता आम्ही निघालो इथून, इथं इथं जरा बसलेलो टाइमपास करत 5-10 मिनटं बसलो आणि आता निघालो आहे. आता इथे निघालो आता घरी. किल्ला काय आता राहिला नाही, किल्ला सगळा तुटला आहे, सगळे झाडं बिडं आले आहेत घरामध्ये पण काय मस्त. घरी म्हणजे चालता चालता मी बघितला ना तो किल्ला होता. हा किल्ला आहे ना, हा म्हणजे ह्यांच्या पूर्वजांचा होता इथं. ह्यांनी घर हे ह्यांचं घर आहे ना, ह्यांचा तो किल्ला होता. म्हणजे ह्यांच्या ह्यांच्या पूर्वजांनी ना ह्यांना गिफ्ट म्हणून दिला असं काहीतरी बोलतात. A few moments later. आता काय आता आपण इथं आलो श्री विठ्ठल भजनी मंडळ बादवाड हे मंदिर आहे. हे अरे एकदम मस्त चालू इथं तुझ्याकडे इथं आहे. हे मंदिर स्वामी समर्थांचा आहे. A few moments later. बघू शकता संध्याकाळ झाली आणि आत्ताच मी क्रिकेट खेळून आलो. क्रिकेट खेळत होतो आता दुपारी आलो तिथून किल्ल्यावरून जेवलं बिवलं आणि झोपलं जरा आणि मग आत्ता चाललंय राहणार. म्हणजे 1-2 तास क्रिकेट खेळला जरा बरं वाटलं क्रिकेट खेळून. आता चाललंय राहणं, चाललंय राहणं सगळी गेली ती पुढं. मम्मी गेली आहे, आई गेली, बाबा गेले, सगळे गेले पुढं. सारंग आता इथे गेलं डेअरी दूध द्यायला. आता आम्ही चालत चालत चाललंय पुढं. इथून घरापासून जवळच आहे. किती किलोमीटर आहे? हां 2-3 किलोमीटर आहे घरापासून. या घरापासून ते राहण्याच्या घरापर्यंत
चला आता भेटू पुढं. आज संध्याकाळ झाले ना, सूर्य पण एकदम मस्त मावत आहे. आता त्याचा व्ह्यू बघू शकता. चला भेटू. आता काय सांगतो तुम्ही बघू शकता, घरी पोचले. हा आमचा घर आहे शेतातला. हा शेतातलं घर आहे. तो बघा सर्वेस नजर. नाही डीजे बघते. इथे मम्मी बसली. हे मम्मी आणि काय बघू शकता. आमच्या शेतातलं घर आहे म्हणजे माईस गाई. हे बघा वासर. हे वासर अंधारा दिसत नसेल तर अंधार झाले. हे आमचे, हे आमचे त्याचा घे. कसे बघताय बघा. चार टोटल चार आहेत आणि एक वासरू आहे. 2 hours later. आता काय सांगता, आम्ही तर पोचलेलो घरी. आता घरी पोचून एकाने बड्डेला जरा बोलवलं. ते बड्डेला चालले. आता आमच्या घरापासून जरा जवळच आहे आणि आमचं ओळखीचंच आहे. ओळखीचंच आहे त्यांचा बड्डे, त्या मित्राचा बड्डे. आलं घरात. घरात गर्दी. हा तर काय आत्ताच आता घरी आलो. मस्त केक बी कापून आलो घरी. आता हा व्लॉग मी तर संपवते कारण की आता उद्या आम्हाला जायचं आहे ज्योतिबाला, अजून महालक्ष्मीला आणि अजून खूप म्हणजे मंदिर ठिकाण जायचं आहे. तर म्हणून आता लवकर झोपायचं आहे. मग व्लॉग एडिट करून उद्या टाकायचं आहे. तर हा व्लॉग मी इथं संपवते. तर हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. तर भेटतच एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.